राज्यात सुरू एकच मिशन जुनी पेन्शन मागणी करिता संपूर्ण राज्यातील 18 लाख जवळपास कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। अशा आता या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीला राजवीर संघटनेने पाठिंबा दिला असून संपात सहभागी होणार आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असणार असल्याची प्रतिक्रिया राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खा उर्फ रमू पत्रकार यांनी स्पष्ट केली आहे। नमस्कार, मी राजवीर जनहित संघटना संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू या अमरावती जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की सरकारी व कर्मचाऱ्यांचा जे आणि पोलीस विभागाचा जे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला राजवीर संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे। अशाच प्रकाराचा एक पत्र निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 9 फरवरी 2023 रोजीला आम्ही केंद्र सरकार प्रधानमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे तसेच वित्त मंत्री व वित्त मंत्रालयात पाठविलेले आहे। त्याच्यात आम्ही मागणी केली होती की पूर्व आमदार व खासदार यांचा पेन्शन योजना रद्द करण्यात यावे तसेच अग्निवीर जवानांना पेन्शन योजना लागू करण्यात यावे, सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावे, पोलीस विभागाचे जे म्हणजे 2005 चे नंतरचे जे योजना आहे ते रद्द करून 1982 साली जे जुनी पेन्शन योजना आहे ते लागू करण्यात यावे। याचा अर्थ असा आहे की जे कर्मचारी सरकारी कर्मचारी जनतेची 25 ते 30 वर्षापासून सेवा करतात सरकारी विभागात त्यांना तुम्ही पेन्शन योजनेपासून वंचित ठेवतात। दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमदार खासदार जनप्रतिनिधी 5 वर्षापासून निवडून येतात त्यांना तुम्ही पेन्शन योजना लागू करतात, हे कोणती गोष्टी आहे? त्याच कारणामुळे आज जे सध्या सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबत, त्या आंदोलनाला राजवीर संघटनेचे अमरावती शहर जिल्ह्याभरातील व संपूर्ण जे ज्या ज्या ठिकाणी राजवीर संघटनेचे कार्यकर्ता आहेत त्यांना आवाहन करतो की या आंदोलनाला आपला पाठिंबा देण्यात यावे या आणि जाहीर पाठिंबा आहे हे शासनाचं निवेदन आम्ही दिलेला होता आणि त्याच्यावर आम्ही पाठपुरावा करू लागलो। जर त्यांचे मागण्या मंजूर करत नाही त्यावेळी आम्ही नंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार राजवीर संघटनेच्या माध्यमातून।